जनजागृती रॅलीतून दिला नशा मुक्तीचा संदेश. जुन्या नाशकात हजारो नागरिक रस्त्यावर. पाहुयात रिपोर्ट. ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर शहर आणि परिसरामध्ये विविध धार्मिक सामाजिक उपक्रमांना शहरातील बहुतांश सामाजिक संघटनांनी एकत्रित सुरुवात केली. सर्व धर्मगुरू उलेमांच्या मार्गदर्शनाखाली नशामुक्त अभियानाला प्रारंभ करण्यात आलाय. या अभियाना अंतर्गत वडाळा गावानंतर जुने नाशिक मधील चौक मंड येथून रविवारी सकाळी नशा मुक्तीसाठी जुलूस काढण्यात आला. सुरुवातीला खतीब यांनी शहरासह राज्य व देश नशामुक्त व्हावा, सर्वांनी गुणगोविंदाने निरामय आरोग्य जगावं आणि देशाच्या प्रगतीमध्ये महत्वाचं योगदान द्यावं यासाठी दुआ मागितली. यानंतर प्रभात फेरीला सुरुवात झाली. चौक मंडई, बागवानपुरा, कथडा, शिवाजी चौक, मीरा दातार दर्गामार्गे आझाद चौकातून चव्हाटा, पठाणपुरा, काजीपुरा, कोकणीपुरा, खडकाळी, शहीद अब्दुल हमीद चौकातून मार्गस्थ होत पिंजारघाट रोडवरील बडी दर्ग्याच्या प्रांगणात या नशामुक्ती जुलूसची सांगता करण्यात आली. यावेळी उभारण्यात आलेल्या मंचावरून हिझामुद्दीन खतीब यांच्यासह विविध धर्मगुरूंनी आपले विचार व्यक्त करत नशेच्या आहारी जाण्याचे नुकसान याविषयी प्रबोधन केले. यावेळी भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता पवार यांच्यासह पोलिसांचा फौज फाटा बंदोबस्तासाठी तैनात होता. नाशिक शहरामध्ये आता नशामुक्ती अभियानाला सुरुवात झाली. ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरामधून विविध धर्मगुरू तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या रॅलीच्या माध्यमातून आता नशामुक्ती अभियान जनजागृती केली जाते. स्टार 24 फास्ट न्यूज साठी शफीक काजी, नाशिक. स्टार 24 फास्ट न्यूज.